अटी घातलेल्या आहेत त्या अटी निश्चितच चांगल्या आहेत आणि त्या अटीचंही मी समर्थन करतो, कारण कुणीही खरा शेतकरी हा आपल्या बैलाला त्रास व्हावा, त्याला शारीरिक पीडा व्हावी असा विचार करणार नाही, त्यामुळे कोर्टानं घातलेल्या अटी या योग्यच आहेत आणि ह्या अटी पाळून बैलगाड्याची शर्ती सुरळीत चालतील याची मला खात्री आहे. देशी गाईतील खिलार ही प्रजाती ही पाळण्यासाठी अतिशय चपळ असते, तिची तुलना हरिणीशी होते. अशा या खिलारांची पैदास करणे आणि त्याच्यापासून चांगला जातीवंत बैल तयार करून तो शर्तीसाठी त्याला तयार करणे हा व्यवसाय प्रामुख्यानं मान खटाव जत आटपाडी कवटेमंकाळ या कायमस्वरूपी दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचा हा रोजीरोटीचा व्यवसाय आहे. गेल्या 4 वर्षापासून शर्ती बंद होत्या आणि हे सगळे दुष्काळी भागातील लोक अक्षरशः बेरोजगार झाले होते, त्यांची आर्थिक कुचंबना होत होती. बैलगाडी शर्यत करणे म्हणजे हा काय शौक नव्हे किंवा ती काय घोड्याच्या रेससारखं ते काही जुगार नव्हे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं ते करमणुकीचं साधन आहे आणि ते वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. का माहीत नाही, परंतु विनाकारण काही प्राणी मित्रांचं ऐकून सुप्रीम कोर्टानं त्याला बंदी घातलेली होती, पण उशिरा का होईना ज्या सुप्रीम कोर्टानं शर्तीला परवानगी दिली याचं मी स्वागत करतो.